नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण खेत्रे. जेव्हा मी प्रत्यक्ष ईर्षाळवाडीला भेट दिली, आज ईर्षाळवाडीला जवळपास 10 दिवस होत आहेत, परंतु जेव्हा मी भेट दिलेली होती ते दिवसाचं हृदयदावक, या हृदयदावक जे चित्रण होतं, तिथली जी परिस्थिती होती ती खूप भयानक होती. आणि मी पण एक आदिवासी असल्यामुळे माझ्या मनाला माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने खूप वेदना झाल्या. असे दिवस कोणावरही न येव, कारण रात्रीच्या काळात नीतीचा खेळ होत्याचं नव्हतं झालं. तर माझ्या मनात खूप अशी असं दाटून राहिलेलं आहे. तर मी काही कवी नाही किंवा लेखक नाही, मी लहान मुलांना शिकवता शिकवता एक कविता बनवलेली आहे. माझ्या ईशाळवाडीतील जे मृत पावलेले आहेत माझे आदिवासी बांधव, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीच्या रूपात मी ही कविता सादर करतोय. माझ्या कवितेचं नाव आहे माझी ईर्षाळवाडी. तसं मी गायक नाही, प्रत्यक्ष बोललेलो आहे. मी प्रयत्न करतोय माझ्या मनातले जे बोल आहेत किंवा माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. माझी ईर्षाळवाडी, माझी ईर्षाळवाडी, माझी ईर्षाळवाडी, माझी ईर्षाळवाडी, का देवाघात केला माझ्या ईर्षाळवाडीचा, का देवाघात केला माझ्या ईर्षाळवाडीचा, का असा खेळ खेळलास तुझ्या नियतीचा, का असा खेळ खेळलास तुझ्या नियतीचा, का देवाघात केला माझ्या ईर्षाळवाडीचा, का असा खेळ खेळलास तुझ्या नियतीचा. लहान मोठे थोर माझे आदिवासी बांधव, लहान मोठे थोर माझे आदिवासी बांधव, त्यांच्या मनात नसेल ना त्या रात्री कोणती सांधव, त्यांच्या मनात नसेल ना त्या रात्री कोणती सांधव. का देवा घात केला माझ्या ईर्षाळवाडीचा, का असा खेळ खेळलास तुझ्या नियतीचा. रात्रीच्या झोपेत नसेल ना त्यांच्या मनी भीती, रात्रीच्या झोपेत नसेल ना त्यांच्या मनी भीती, का देवा केली तू त्यांच्या जीवनाची माती, का देवा केली तू त्यांच्या जीवनाची माती, का देवा केली तू त्यांच्या जीवनाची माती. धन्यवाद.